वर यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे. खासदार विकास महात्मे. ग्राम देवधाबा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा थाटामाटात संपन्न झाला. राज्यसभेचे खासदार पद्मश्री विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून माननीय आमदार चिनसुखजी संचित यांच्या अथक प्रयत्नातून धनगर समाजाचे नेते मनोहर खाडपे व मधुभाऊ फासे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने देवधाबा येथे 65 लाख रुपये किमतीचे सभागृह 13 गुंठ जागेमध्ये भव्य दिव्य स्वरूपात बांधण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक राज्यसभेचे खासदार तर भाजपा ज्येष्ठ नेते चैनसुख संचित यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बुलढाणा सौ उमाताई तायडे, जिल्हा परिषद सदस्य देवधाबा केदार एकडे, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोहर खाडपे, भाजपा तालुका अध्यक्ष कापूर संजय कांजळे, देवधाबा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ मालतीदाई बोरसे, पंचायत समिती सभापती संगीताबाई पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे फटाक्याच्या आतिषबाजीत वाजत गाजत स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम सभागृहाच्या प्रांगणात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या भव्य पुतळ्याला मान्यवरांनी नमन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेल्या मान्यवरांचे गावातील समाज बांधवांनी शाल श्रीफळ हारतुरे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी धनगर समाजाचे जिल्हा अध्यक्ष मनोहर खाडपे यांनी धनगर समाजासाठी सभागृह कसे मंजूर करून आणले त्याबाबत समाज बांधवांना अवगत केले. फडणवीस सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी 1000 रुपये कोटीची तरतूद केली होती, परंतु महाविकास आघाडी सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केल्याचे प्रतिपादन केले. भाजपा ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती यांनी सांगितले.